कार्यक्रमाचा समारोप करूया. महेश महाभाळी यांना मी विनंती करतो. सर्वांनी आपल्या राज्यावर सर्वांनी सावधान कार्यक्रमाचे सांगता की राष्ट्रगीताने होईल म्हणून सर्वांनी एक साथ करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात हीच ती वेळ हा स्लोगन काबर देण्यात आलेला आहे असं येथे बसलेल्या खूप साऱ्या शिवसैनिकांना मनामध्ये उधळ देतात. या लोकसभेच्या वेळेस हीच ती वेळ म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करत त्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काय असणार आहे ते माजी खासदार प्रकाशजी जाधव यांना दोन शब्द बोलण्यासाठी मी एवढंच येथे उपस्थित असलेल्या शिवसैनिका शिवसेनेवर ही जी वेळ आलेली आहे हीच ती वेळ आणि अशीच ती वेळ का बरं. सहज शिवसेना किंवा आपण सर्व शिवसैनिक हीच ती वेळ त्याचा शब्द आपल्याला आज उपस्थित झालेला आहे. मित्रांनो, आपण अनेक शिवसेनेची निवडणूक लढवलो आणि प्रत्येकदा दमखमाने एक वेळा काय चार वेळा आठ वेळा होऊ द्या आणि तुमचा खून बिन काय किशोर भाऊ छोटी गोष्ट करून गेले अवकाश यंत्राची शिवसेनेला हात लावायची. किशोर कुमेरियाच्या केसाला धक्का लागला वंशामुळं सुद्धा जिवंत ठेवणार नाही ही तुमची माझी शिवसेना. कोणाच्या बापाला भीतीची गरज नाही आणि आज उभं राहायचं की नाही. एक वेळा आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना विचारू तुम्ही कोणते भाळ घेऊन घेतील 3 दिवसाचे हे बघितलं ना शिवसेनेच्या हातात हात टाकून घेऊन जाणं 2 वेळेचं जेवण देणं. गरीब आहोत आपण नवीन युती आहे बूथ तुम्हाला सांभाळावं लागेल शाखा तुमची काम कार्यरत करावी लागेल मतदारांकडे जावं लागेल मतदारांना बूथ प्रमुखांपर्यंत आणावं लागेल त्या बुथाचं मतदानाच्या रूपानं सगळं समाविष्ट होऊन एक विजय निर्माण झाला पाहिजे. उद्या युती मोठी होईल BJP शिवसेना मोठी होईल इथं भगव्याचं राज्य येईल शिवशाही प्रस्थापित होईल आणि महाराष्ट्रामधील अराजकता नष्ट होईल आणि लोकशाहीला संरक्षणाची कवच कुंडल बहाल होईल हे स्वप्न आपण दाखवत होतो लोकांना तेव्हा हे दीडदमडीचे चोरकट आमच्या मागे फिरत होते कार्यकर्ते त्यामध्ये. अरे मी त्या वस्तुस्थितीचा साक्षीदार आहे. माझं नशीब आणि शिवसेनेचं दुर्भाग्य की जेव्हा काहीतरी करण्याची वेळ येते तर आपल्यातले दगाबाज फडवीचे 2 पैशामध्ये विकल्या जातात. पहिले त्यांचा मुकाबला करावा लागेल. कसे जाता कोणाच्या व्यासपीठावर तुम्ही शिवसेनेचा निर्णय झाला नाही निवडणुकीला दिवस किती झाले आता उमेदवारी अर्ज वगैरे भरून किती दिवस उरलेले. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या कोण्या वरिष्ठ नेत्याला निमंत्रण दिलंय की आम्ही युतीचा धर्म पाळू आणि नियोजन आम्ही करतो आहे सोबत जाऊ. अरे आता तुम्हाला लाज वाटते त्या शिवसेनेचं अस्तित्व तुम्ही जवळून बघितलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना एकही उमेदवारी न दिल्यामुळं शिवसैनिक नाही तर शिवसेनेवर प्रेम करणारे मतदार सुद्धा आता नाराज झालेले आहेत. आता कार्य बाबा या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये शिवसेनेचा एक आमदार असू नये एवढे धडपत्री आम्ही आहोत. काँग्रेस वाले त्यांना घाबरतायत राष्ट्रवादी वाले घाबरतायत कारण त्यांचे सगळे जिकडे तिकडे पापा आहेत आणि आपले मुख्यमंत्री आणि आपले सरकार माहिती आहे की आज विरोधात बोलला तर उद्या ED ची चौकशी परवा नोटीस तिसऱ्या दिवशी चिदंबरासारखा अंदर एवढा मोठा माणूस चुकत्यासारखा फिरते कोर्टाच्या मागं पुढं बेल होत नाही किती मोठी शोक आहे. हे सगळे हेच करू शकतात याची भीती शिवसेनेने ठेवायची गरज नाही. सत्ता त्यांची आहे तर त्या सत्तेमध्ये आम्ही आहोत. आमची ताकद त्यांच्यापेक्षा कुठेही कमी नाही. निवडणुकीच्या रिंगामध्ये उमेदवारीमध्ये त्यांनी मिळवून घेतलं असं थोडंफार जास्त म्हणून हात हातबल होण्याची गरज नाही. उद्याच्या सूर्यकिरणाला साक्षी देऊन मित्रांनो खऱ्या अर्थानं मी माझ्या भगव्याच्या तेजाचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीच्या वैभवासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना न्याय देण्यासाठी आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी माझ्या धनुष्यमानाचा प्रतिनिधी स्वरूपानं उमेदवार आहे तो किशोर कुमेरिया. त्यांनी सांगितलं हेल्मेट काढून घालायचं हेल्मेट घाल तू आपल्या संरक्षणासाठी किशोर भाऊ आणि ते हेल्मेट काढून दुसऱ्याचं डोकं फोड दोन्ही कामासाठी ते हेल्मेट उपयोगात आणलं जाईल. शेवटी संरक्षण करायचं गाडी चालवताना पडलं तर डोकं फुटायला नको म्हणून कामात येते आणि डोकं वाजलं तर दुसरा कोणी आपल्या उरावर येऊ नये म्हणून त्याच्याही कामात दोन्ही ठिकाणी वापरायचं त्याला काही वेगळं लायसन्स लागत नाही. आणि म्हणून मित्रांनो मी अत्यंत जबाबदारीनं या ठिकाणी सांगतो
की मी पुनश्च याच्यासाठी उल्लेख करतो की हे सगळे हायलाईट करणार आहेत आता टीव्हीमध्ये, थोड्या वेळेत मोठी सर्कस होणार आहे. जिल्हा प्रमुख पक्षाच्या विरोधात की आज शिवसेना या मंचावरून काय बोलेल, तर शिवसेनेचा स्पष्ट म्हणणं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2009 मध्ये आज किशोर कुमारिया शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा तुमचा आमचा अधिकृत आमदार झाला असता बंडखोरी भाजपानं त्यावेळेला केली नसती तर बंडखोरी तुम्ही केली त्यावेळेला तुम्ही क्षमवू शकले नाही. नंतर एक मधली निवडणूक झाली आणि आताच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आदरणीय देवेंद्र फडणवीस या शहरात राहतात, आदरणीय गडकरींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने अथक परिश्रम केले, दिवस रात्र आम्ही हे केली आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा शिवसेनेनं शेअर केला. आता तरी या शहराला तुम्ही एक उमेदवारी द्यावी आणि ते किशोर कुमारेच्या रूपानं द्यावी अशी मागणी आम्ही सातत्यानं करत गेलो. पण हे काही खोरीपणा, सौंदर्य कोणाकडे होत, बीजेपी लढलीच नव्हती. 73,000 मत किशोर बाबूला तिथे 73,000 मत, तिथे सुद्धा भाजपाचा कार्यकर्ता. जरी आमचे पक्षाची सगळी मंडळी आपली बाजू मांडत असताना नागपूर म्हणजे तुमचं काहीच नाही, नागपूरच्या शिवसेनेला हिनवणं, नागपूरच्या शिवसेनेला सातत्यानं अपमानित करणं आणि जेव्हा वाटप करून खऱ्या अर्थानं नेतृत्व देण्याची वेळ येते आणि 12 सीटांमधून 11 सीटात तुमचे आहे, थोडंसं मन मोठं केलं असतं, एक नागपूरला दिली असती, एखादी तुम्ही ग्रामीणला दिली असती, तुमच्या हातात हात टाकून आम्हाला चालायला सन्मानानं लोकांसमोर जाताना खऱ्या अर्थानं आम्ही अभिमान बाळगून तुमचा प्रचार केला असता प्रॉब्लेम काहीच नव्हता. आणि म्हणून मी यावेळेस पुढावरून जबाबदारीनं सांगेन की हो काही झालं तरी माझा एक शिवसैनिक या मतदारसंघातून उभा आहे, आज तो शिवसैनिक आहे आणि खऱ्या अर्थानं 2009 मैदानाला तुम्ही जर बंडखोराला उमेदवारी देत असाल आणि 40,000 मत ज्यांनी घेतले, 39,000 मत ज्यांना घेतले त्याला आता हेल्मेट घेऊन उभं राहावं लागते आणि जे 16,000 युतीचा धर्म तोडून सुद्धा अपमानित तो धर्म करून सुद्धा तो 16,000 वाला आमदारकीचं स्वप्न पाहतो आणि 39 वाला काय करायचं. आणि म्हणून मित्रांनो खरा प्रश्न असा आहे की शिवसेनेनं या मतदारसंघामध्ये फक्त दक्षिणच्या बाबतीत बोलतो अत्यंत जबाबदारीनं की दक्षिणमध्ये शिवसेना जिंकली पाहिजे, शिवसेना जिंकून येईल, संपूर्ण ताकद लावू, संपूर्ण यंत्रणा राबवू. ठाकरेंचा कुटुंब आहे माझा, परमेश्वर बाळासाहेब ठाकरेंचा कुटुंब आहे, लाज वाटते वडवं आमची आणि मतं आमच्याकडून मागताय तुम्ही, म्हणजे तुम्ही काय काय मनामध्ये ठरवून ठेवलंय की तुम्हाला एवढ्या 2 फुटाच्या जागा सुद्धा तुमच्याकडे शिल्लक उरलं नाही. आणि म्हणून उठाव झाला पाहिजे, तो वैचारिक प्रहार असला पाहिजे, खांब फोडला पाहिजे काँग्रेसला, नंतर पहिले मित्र पक्षाला खांब फोडा हा आदेश मी जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्या सगळ्यांना देतो आहे. जा गल्लोप गल्ली कोळामध्ये शोधा एक एक नातेवाईक. किशोर भाऊंनी सांगितलं या वार्डात जाऊ नका, त्या वार्डात जाऊ नका, मी सांगतो सगळे जे सगळे कार्यकर्ते दक्षिण विधानसभामध्ये तुटून पडा, जा खरा खरा संपर्क साधा, एक गुणांबंध प्रस्थापित करा, आचार विचाराचं रणगंधन करा, देवाणघेवाण करा, लोकशाहीला खऱ्या अर्थानं या नागपूरमध्ये माजलेले मस्तान जर सत्तेचे लोक असतील तर एक चाकू बहादूर शिवसैनिक आवश्यक आहे, तो म्हणजे किशोर कुमारेच्या रूपानेच होऊ शकतो. आता कोण उमेदवार आहे तुमचा? बीजेपी बोलवत नाही आणि तुमचा उमेदवार नाही. मी पडून जाणार नाही, मी अत्यंत स्वाभिमानी जिल्हा प्रमुख आहे, मी तीरकंपेगिरी करत नाही, मला निमंत्रण येईल तर सन्मानानं जाईल, निमंत्रण आला नाही तर मला काय करायचं आणि मी काय करू शकतो हे गडकरींना आणि देवेंद्र फडणवीसांना दोघांना माहीत आहे. मी ते सारख्या व्यासपीठावर युतीचे प्रचार करत होतो मागच्या 30 त्यांचा माझा संबंध आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मी नाही गेलो, माझं काही दारूचं दुकान नाही, माझं काही 2 नंबर 4 नंबरचं काम नाही. आला तर एखादा रेड ईडी आणि CBIचा मारला तर जाण्याच्या तिकिटा पण फडणवीस जेव्हा तुम्हाला मिळणार नाही, म्हणून चिंतेचा काही विषय नाही. आपल्याला खऱ्या अर्थानं लोकांपुढे जात असताना चारित्र्याची गिनती दाखवावी लागेल. आम्ही चारित्र्य संपन्न लोक आहोत. संपन्नता जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माण करायची असेल तर जशी मुंबईवरून शिकलेल्यांचं शहर म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही संबोधतो, तसंच माझं नागपूरसुद्धा एक ऐतिहासिक शहर आहे, या ठिकाणी लोकंसुद्धा शिकलेले आहे, या ठिकाणी सुद्धा लोकांमध्ये विचारांची चळवळ निर्माण झालेली आहे, आता परिवर्तनासाठी लोक सज्ज झालेले आहेत, शिवसेनेचा विचार लोकांनी स्वीकारलेला आहे, स्थानिकांचा लढणारी शिवसेना स्थानिकांसाठी, आता लोक खऱ्या अर्थानं त्याचा द्रष्टा म्हणून नेतृत्व स्वीकारण्यासाठी इथला मतदारसुद्धा आता होकार भरायला लागलेला आहे. एवढं प्रात्यक्षिक या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला लोकांपुढे विशेष करावं लागेल. तरी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जोडी तोडीचे माणसं विरोधक तुम्हाला चालतात, शिवसेना नाही चालत का? आणि म्हणून मित्रांनो आम्ही ठरवून टाकलंय जसं एवढी ताकद इथे लावू
किंबहुना एवढीच ताकद रामटेकमध्ये सुद्धा लागेल. तीन वेळेचा आमदार घरी बसवण्याचं पाप तुम्ही केलं. ते होतं ना काला धन लाएंगे और हर के हर आदमी के बँक में 15 लाख डालेंगे. ते मला काही या व्यासपीठावर बोलणं शोभत नाही. माझ्या बँकेत आलं नाही म्हणून माझी चीड आहे. तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही गप्प बसा. आणि म्हणून त्या सगळ्या लाटेमध्ये आले, रामराज्य निर्माण झालं, महागाईला आळा बसला, 2 कोटी आम्ही नोकऱ्या दिल्या, ते सगळं काम आम्ही केलं. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण नागपूरमध्ये एक इतिहास घडला पाहिजे. तो इतिहास घडवणारी ताकद म्हणजे तुमची माझी शिवसेना. या सगळ्या बदलाचे, या सगळ्या परिवर्तनाचे, या सगळ्या विकेंद्रीकरणाचे आणि एका शिवसैनिकाला न्याय देऊन खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या भगव्याच्या तेजाचे साक्षीदार या मताच्या निवडणुकीच्या वेळेला परिवर्तनातून तुम्हाला मित्रांनो सिद्ध करून दाखवावं लागेल. तुम्ही सगळे तयार आहात की नाही? एवढ्या छोट्या आवाजाने होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की अफाट. हा सगळा आवाज कशासाठी पाहिजे? बीजेपीची रात्रीची झोप खराब झाली पाहिजे. त्यांनी ठरवलं पाहिजे, शिवसेना चौताळली आहे, शिवसेना उभी झाली आहे, उद्यापासून सगळी शिवसेना तुमच्या बोलवण्याची वाट पाहणार नाही. आता आम्ही कुठं चाललो आहे? सगळेचे सगळे दक्षिण नागपूरमध्ये या तुम्ही. अरे आम्हाला माहीत आहे तुमचे बाकी आमदार तिकडे उभे आहेत उमेदवार, तुम्ही तिकडे सोडून येऊ शकत नाही. आम्ही तर बेचरा माझ्या झाडाव जिथं टाकलं तिथं उभवतो. आणि म्हणून मित्रांनो, लाज लज्जा भेद मतभेद छोटा मोठा श्रीमंत गरीब लोकांबरोबर सुद्धा मतभेद करायचे नाही. आणि आपण सुद्धा माझ्याबरोबर हा चालणार नाही, माझ्याबरोबर तो चालणार नाही. अत्यंत प्रामाणिकतेने या शहरामध्ये शिवसेनेच्या भगव्याचं तेज संरक्षणाची कवच कुंडल जर त्या विचाराला आणि त्या झंड्याला बहाल करायची असेल तर प्रत्येकाला अत्यंत इमानदारीनं मी किशोर कुमेरिया माझं मतदान शिवसेनेसाठी गर्वानं घमंडानं बाळासाहेबांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीला संरक्षणाची कवच कुंडला आणि बळीराजाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी, तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी, स्वयंरोजगाराची चालना निर्माण करण्यासाठी, औद्योगिक क्रांतीचा शब्द दिला तो पूर्ण करण्यासाठी आणि शेतीच्या सिंचनासहित पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्याच्या